त्याच्यानंतर मी घरतर मधल्या काळात दिवाळीच्या आधी मला डेंग्यू आजार झालेला होता आणि त्याच्यात माझे 15 दिवस त्या आजारामध्ये गेले. दुर्दैवानी त्यावेळेस मी कधी कधी टीव्ही बघायचो, पेपर वाचायचो तर आजार राजकीय आजार आहे वगैरे. मला नेहमीच वाईट वाटतं. मी नेहमी पत्रकार मित्रांना पण सांगतो, मी काही असला लेचापेचा माणूस नाहीये. जी माझी मतं असतात ती गेले 32 वर्ष मी स्पष्टपणे लोकांच्या समोर आपल्या समोर मांडत असतो. आणि असला राजकीय आजार विजार असलं तर माझ्या स्वभावात नाही, रक्तामध्ये नाही. आणि कारण नसताना वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या मध्ये मी अमित भाईंना पण भेटायला गेलो होतो तेव्हा पण तक्रार करायला गेले. तक्रार करणं माझ्या स्वभावात नाहीच आहे. शेवटी आपण काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन काम करायचं असतं. ती आपली संस्कृती आहे, ती आपली परंपरा आहे आणि ती पद्धती आपण पुढे चालवली पाहिजे. आणि त्या 15 दिवसाच्या काळामध्ये माझा स्वतःचा प्रयत्न, आमच्या सरकारचा प्रयत्न, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळ्यांचा प्रयत्न आहे. राज्य सरकारचे मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, अशी मोठी मोठी नागपूरमध्ये, संभाजीनगर असेल, नाशिक असेल, अशी विभागाची ठिकाणं अमरावती असेल, या बाबतीमध्ये भाड्याच्या जागेत कुठली ऑफिसेस नसावी ह्या मताशी मी ठाम आलेलो आहे. आणि त्याच्यामुळं आता स्वातंत्र्य मिळून किंवा महाराष्ट्राची निर्मिती होऊन 1960 महाराष्ट्राची निर्मिती झाली, बरेच वर्ष झाले आणि त्याच्यात आता खूप बदल झालेले आहेत. पूर्वीच्या काळामध्ये आपण कुठं सरकारी ऑफिसेसमध्ये जाताना तिथलं चित्र वेगळं असायचं. आम्ही सगळ्यांनी लक्ष घातलं आणि आपलं विभागीय कार्यालय रेव्हेन्यूचं असेल, आपलं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, आपली जिल्हा परिषद असेल, आपली जिल्हा बँक असेल, आपलं प्राधिकरणातली इमारत ग्रीन बिल्डिंग जी पिंपरी चिंचवडला केलेली असेल किंवा आता नवीन पिंपरी चिंचवडची प्रशासकीय इमारत असेल, मधी पुणे महानगरपालिकेची ऍडिशनलची इमारत असेल, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला उत्तम प्रकारचे कृषी भवन, सहकार भवन, कामगार भवन, शिक्षण भवन, शालेय शिक्षण ह्या सगळ्या इमारती देखील किंवा सारथीची इमारत किंवा इतर कुठल्याही डिपार्टमेंटच्या इमारती ह्याही चांगल्या असाव्यात आणि त्या सरकारी जागेत असाव्यात असा निश्चय आम्ही लोकांनी केला. आणि त्या कामाला आम्ही लोक लागलेलो आहोत आणि ती कामं बहुतेक सुरू झालेली आहे. काही ह्याच्यामध्ये आहेत, पाईपलाईनमध्ये आहेत की प्रोसिजर टेक्निकल सँक्शन किंवा टेंडर फायनल करणं वगैरे वगैरे. आणि ती चालू झाल्यानंतर आम्ही उद्याची 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून चांगल्या आर्किटेक्टकडनं त्याचे डिझाईन करून घेतले आहे.